झालं की दोन तीन दिवस इथं येऊन राहतात, शेती करतोय. मग ती स्ट्रॉबेरी बघायची, स्ट्रॉबेरी बघून शेती होतीय. जायला काय चाललंय मला तर काय कळना. झाड बघायचं, झाड बघायचं, झाड. अरे काय, मग मधीच लोक म्हणायला लागतात कशाला गेले, कशाला गेले, कशाला गेले. मग मधीच सांगायचं यांच्या ऑफिसनं, फाईल काढायला गेले. आणि तीन दिवसात फाईल किती काढल्या? 65 फाईल काढल्या. अजय आला, 5 साहेब आम्ही 2-3 तासात 65 फाईल काढतो. तीन दिवस 65 फाईल काढायला लागतात. 3-3 हजार फाईल पडल्या. ही अवस्था आहे. अक्षरशः मलाही वाटत होतं की काहीतरी आपल्या सातारचे सुपुत्र आहेत, जरी ठाण्यामध्ये गेलेले असले तरी, पण काय राव काही नाही. खरं मित्रांनो, ह्याचं आपण नीटपणे विचार करा. ह्याच्यात राज्याचं नुकसान होत आहे. माझ्या बेरोजगारांना नोकऱ्या मिळत नाही. 1.5-2 लाख मुलांना मुलींना नोकऱ्या मिळणारे प्रकल्प परराज्यात गेले, काही केलं नाही यांनी. आम्हाला सांगितलं की आणतो, काही आणलं नाही. गडबडीत फाईल क्लिअर केली की पृथ्वीराज चव्हाण साहेब जसं बोलले मुख्यमंत्री असताना आणि अजितदादा उपमुख्यमंत्री असताना की 70,000 कोटी खर्च करून 1% सुद्धा सिंचनाखाली जमीन आली नाही. काही गडबडीत फाईल क्लिअर केल्या की माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब बोलले तसं होतं. आम्ही 1 फाईल 4 वेळा होतो आणि पब्लिक इंटरेस्ट मधले असेल तर त्याच्यावर गडबड काही म्हणजे निर्णय घेतो. आम्हाला जनतेचं हित महत्वाचं आहे. राज्याच्या तिजोरीत असणारे पैसा योग्य प्रमाणात खर्च झाला पाहिजे याची पूर्ण खबरदारी घेऊन पूर्ण तपासून आम्ही सगळ्या आमच्या पुरतं आम्ही सांगतोय. मंत्री म्हणून आम्ही फाईलवर निर्णय घेत असतो. माननीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा 65 फाईल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या निकाली काढल्या त्या गावी सुट्टीवर आल्या असताना काढल्या. मंत्रालयात बसलेल्या ऑफिसमध्ये आम्ही 65 फाईल काढल्यात असं नाही, किंवा मुंबईमध्ये आहेत कार्यालयीन कामकाज सुरू आहे आणि 3 तासात 65 फाईल काढले असं नाही. माननीय दादांना कदाचित याची सविस्तर माहिती नसेल. माननीय मुख्यमंत्री सुट्टीवर आले असताना, गावच्या पूजेला आले असताना, त्या गडबडीत सुद्धा त्यांनी महत्वाच्या 65 फाईल प्रलंबित ठेवून दिल्या नाहीत, त्या निकाली काढल्या. त्यामुळं आमचा कामाचा वेग आहे, चांगला आहे आणि आम्ही सगळ्या निर्णय सगळे घेताना योग्य खबरदारी, जनतेचं हित, राज्यातल्या तिजोरीचा पैसा योग्य प्रमाणे वापरला पाहिजे. 70,000 कोटी खर्च करून 1% सुद्धा सिंचनाखाली येणार नाही अशा पद्धतीचं काही घडू नये याची खबरदारी आम्ही घेत असतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.